नगर तालुक्यातील भोयरे पठार येथील अविसाठे युवा मंच आणि निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने दिवाळीनिमित्त घेण्यात आलेल्या किल्ले बनवा स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत प्रसाद सतीश ढवळे यानं प्रथम क्रमांक मिळवला. श्रेयस मुठे यांनी द्वितीय तर सत्यम शेळके याला तृतीय क्रमांकाचं बक्षीस मिळालं. बक्षीस वितरण नुकतंच आमदार निलेश लंके यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी उद्योजक अजय लामखेडे, भोयरे पठारचे सरपंच राजू आंबेकर, उपसरपंच रावसाहेब शिंदे, पिंपळगाव कवडाचे सरपंच सतीश ढवळे, कामरगावचे माजी सरपंच गणेश साठे, नाना डोंगरे, नानासाहेब आंबेकर, विकास उरमुडे, अशोक शिंदे, गणेश जरे, राहुल आंबेकर, गौरव नरवडे, लहू टकले, पप्पू उरमुडे, मनोहर गाडे तसेच अवी साठे सर युवा मंचचे सहकारी व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. आज या ठिकाणी दीपावलीच्या सुट्टीमध्ये माझ्या महाराष्ट्राची परंपरा जतन राहिली पाहिजे या हेतूने आमचा एक सहकारी अवी साठे, ते एक शाळेत शिक्षक आहे, त्यांनी आपल्या भागातील मुलांना किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन केलं होते आणि त्या स्पर्धेमध्ये इतक्या मुलांनी सहभाग नोंदवला त्याचं आज पारितोषिक वितरण या ठिकाणी आज केलेलं आहे सर्वांच्या उपस्थितीमध्ये. म्हणजे उपक्रम हा एकदम अतिशय सुत्य उपक्रम आहे. छत्रपती शिवरायांचा इतिहास सांगतो आपण, थोर पुरुषांचा इतिहास जवळ सांगतो, त्यांच्या आठवणीसुद्धा आपण जतन केल्या पाहिजे आणि ह्या हेतूने इतकी चांगली संकल्पना आणि चांगल्या स्पर्धेचं आयोजन केलं त्याबद्दल आमच्या साठे सर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मी धन्यवाद देतो. आपल्या महाराष्ट्र राज्याला खूप वर्षापूर्वीची एक सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. या वारशातून निलेश लंके प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या प्रेरणेतून आणि आमदार निलेश लंके साहेब यांच्या त्यांनी जे संकल्पनेतून आम्ही या ठिकाणी दिवाळी पाडव्यामध्ये मुलं जे किल्ले स्पर्धा बनवतात या किल्ले स्पर्धेला प्रेरणा मिळावी, मुलांना उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी मुलांचा मिळावा, मुलांना त्यातून त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी आम्ही छोटे किल्लेदार स्पर्धा आयोजित केलेली होती. या स्पर्धेला जवळजवळ 200 ते 250 विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला आणि या स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडणाऱ्या माझ्या सर्व सहकारी मित्रांचं, आमच्या गावचे सरपंच, उपसरपंच, त्याप्रमाणे चेअरमन, सोसायटी चेअरमन सगळ्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो. आमचे युवा मित्र आणि जे नेहमी सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतात असे अवी साठे सर मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी दिवाळीच्या आणि दसऱ्याच्या सुट्टीमध्ये वेगळा असा उपक्रम महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राचा आराध्य दैवत या ठिकाणी शिवछत्रपतींच्या या पावन झालेल्या भूमीमध्ये आपल्या नगर पाडणे तालुक्याचे लाडके आमदार निलेश लंके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अवी साठे सरांनी जी लहान मुलांसाठी किल्ले बनवा जी स्पर्धा या ठिकाणी घेतली त्या ठिकाणी त्या मुलांनी अतिशय चांगले प्रकारे किल्ले बनवून जवळजवळ 250 ते 300 विद्यार्थ्यांनी यामध्ये भाग घेतला. त्यामध्ये 3 नंबर या ठिकाणी काढण्यात आले आणि त्याचं बक्षीस वितरण जे नगर पाडणे तालुक्याचे लाडके आमदार निलेश लंके साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करण्यात आलं. मी साठे सरांना आणि त्यांच्या सामाजिक कार्याला या ठिकाणी माझ्या कामराव ग्रामपंचायतीच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो. निलेश लंके प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, माननीय श्री अवी साठे सर युवा मंच आयोजित छोटे किल्लेदार स्पर्धेचे आयोजन केले होते. किल्लेदार स्पर्धेच्या आयोजनाप्रसंगी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आज घेण्यात आला. त्या बक्षीस वितरण माननीय लोकनेते निलेश लंके साहेब यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. माननीय अवी साठे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे असे छोटे मोठे उपक्रम हे घेत असतात आणि असेच विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करत असतात आणि माननीय श्री अवी साठे सर युवा मंचचे अधिकारी व त्यांचं सर्व मित्रपरिवार उपस्थित होता आणि हे असे छोटे मोठे कार्यक्रम घेत राहू ही सदिच्छा. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.